स्वतःच्या ताब्यातील दुचाकी हैगईने निष्काळजीपणे व बेदकारपणे चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावरील लोखडी पट्ट्यांना धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना चपराड ते सोनी मार्गावरील नाल्याजवळ घडली. अश्विन वासुदेव ठाकरे वय 24 वर्ष राहणार गांधी चौक लाखांदूर असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक घटनेच्या दिवशी मालकी यामाहा कंपनीचे R15 दुचाकी क्रमांक MH36W3936 ने लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. दरम्यान घटनेतील मृतक अश्विन चपराड ते सोनी मार्गावरून दुचाकीने जात असताना आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने हैगईने निष्काळजीपणे व बेदकारपणे चालवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावरील लोखंडी पट्ट्यांना धडक दिली. धडक इतकी जबर होती की या अपघातात अश्विनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती अश्विनच्या कुटुंबियांसह लाखांदूर पोलिसांना दिली. माहितीवरून लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्यासह पोलीस हवालदार गुरुदेव चनाप, संतोष चव्हाण, पोलीस नायक मिलिंद बोरकर, पोलीस अंमलदार दिलीप सोनकुसरे यांसह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. घटनेतील मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे करीत आहेत.